नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो टाटा ग्रुपचा एक दिग्गज स्टॉक या एक वर्षभरामध्ये सर्वात जास्त रिटर्न दिलेला टाटाचा कोणता स्टॉक असेल तर तो म्हणजेच टी टी एम एल या कंपनीच्या शेअर्समध्ये आज परत पाच टक्क्याचा अप्पर सर्किट लागलेला आहे हा शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपयाला मित्रांनो कंटिन्युअस या शेअर्समध्ये दोनशे नव्वद रुपयापासून लोअर सर्किट तुमच्या इथं लगेच लक्षात येत असेल की कंटिन्युअस या शेअर्समध्ये लोअर सर्किट होतं आणि तिथून आज या शेअर्समध्ये परत अप्पर सर्किट लागलेलं ला आहे तर हे अप्पर सर्किट लागण्याचं मुख्य कारण तुम्हाला पुढं मी सांगणार आहेच मित्रांनो सहा महिन्यामध्ये या कंपनीनं दोनशे छप्पन टक्के इतके रिटर्न्स दिलेलं आहे तर मागील पाच वर्षामध्ये टी टी एम एल या कंपनीनं खूप मल्टीबॅग्र असे रिटर्न्स तेवीसशे पस्तीस टक्के इतके रिटर्न्स मागील पाच वर्षामध्ये तर मॅक्झिमम या कंपनीनं खूपच स्ट्रॉंग असं रिटर्न दिलेलं आहे त्यामुळं हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यापूर्वी बातमी अगोदर व्यवस्थित पहा ज्या बातमीमुळं हा शेअर्स कंटिन्युअस लोअर सर्किटला होता आणि परत तो आता अप्पर सर्किटला जाणार टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज अशी ही कंपनी टी टी एम एल या कंपनीचे जे काही ए जी आर ड्यूज होती ती ए जी आर ड्यूज कंपनीनं गव्हर्नमेंटला भरलेली नव्हती त्यामुळं गव्हर्नमेंटला कमी पैशामध्ये ए जी आर ड्यूजच्या बदल्यामध्ये इक्विटी शेअर्स कंपनीनं द्यायचं ठरवलेलं होतं त्यामुळे जो बोर्ड ऑफ डायरेक्टरचा हा जो निर्णय आहे या निर्णयामुळं या कंपनीला खूप मोठं नुकसान सहन करावं लागत होतं त्यामुळं जे शेअर होल्डर्स आहेत ते नाराज झाले आणि ते कंटिन्युअस शेअर्स विकत गेले त्यामुळं या शेअर्समध्ये लोअर सर्किट आलं मित्रांनो ए जे आर ड्यू ड्यूज जे असते ती गव्हर्नमेंटला भरावी लागते त्याचबरोबर या ए जे आर ड्यूजवर जवळपास आठशे पन्नास करोड रुपयाचं इंटरेस्टसुद्धा होतं त्यामुळं गव्हर्नमेंटनं HTML ए टी एम एलला सांगितलं होतं तुम्ही ए ए जे आर भरा प्लस हे जे काही इंटरेस्ट आहे तेसुद्धा भरा परंतु कंपनीला सध्या एवढे पैसे शिल्लक नसल्यामुळं कंपनीनं फक्त इंटरेस्ट द्यायचं कबूल केलं होतं आणि जो ए जे आर आहे तो ए जे आरच्या बदल्यामध्ये गव्हर्नमेंटला इक्विटी शेअर्स द्यायचं असं बोर्ड ऑफ डायरेक्टरनं ठरवलं होतं त्यामुळं जवळपास हे जे शेअर्स आहेत हे शेअर्स चाळीस ते एक्केचाळीस रुपयाला इतक्या कमी पैशाला गव्हर्नमेंटला द्यायचं असंच ठरवल्यानंतर अनेक शेअर होल्डर्सनी त्यांचे शेअर्स हे विकून टाकले त्यामुळं या कंपनीमध्ये कंटिन्युअस लोअर सर्किट आलं तर मित्रांनो सध्या हा जो निर्णय आहे तो निर्णय परत कंपनीनं माघारी घेतलेला आहे आणि गव्हर्नमेंटला जो काही ए जे आर ड्यूज आहे तो ए जे आर ड्यूज आणि त्यावर असलेलं इंटरेस्ट हे द्यायचं ठरलेलं आहे त्यामुळं हा शेअर्स परत अप्पर सर्किटला जाऊ शकतो मित्रांनो ही खूप महत्त्वाची न्यूज आहे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपयेला हा शे शेअर्स गव्हर्नमेंटला द्यायचे होते त्यामुळं हा शेअर्स जवळपास तीनशे रुपयेला गेल्यानंतर परत कंटिन्युअस लोअर सर्किट आला कारण तीनशे रुपयेचा शेअर्स गव्हर्नमेंटला चाळीस रुपयेला द्यावे लागत होते त्यामुळं हा शेअर्स खाली आला आणि आता इथून हा शेअर्स परत वर जाणार कारण तो निर्णय कंपनीनं रद्द केलेला आहे आणि कंपनीनं जो ए जे आर ड्यूज आहे तो ए जे आर ड्यूजही द्यायचं आणि जे आठशे पन्नास करोड रुपयाचं कर्ज होतं तेही द्यायचं असं ठरवलेलं आहे त्यामुळं हा शेअर्स परत अप्पर सर्किटच्या दिशेनं वाट करत आहे तर मित्रांनो या कंपनीनं मागील एक वर्षभरामध्ये सप्टेंबर वीस डिसेंबर वीस मार्च एकवीस जून एकवीस आणि सप्टेंबर एकवीस कंपनीची विक्री पहा दोनशे छप्पन करोड दोनशे अठ्ठ्याहत्तर करोड दोनशे पासष्ट करोड दोनशे अडुसष्ट करोड दोनशे अडुसष्ट करोड म्हणजे एका स्थिर रेंजमध्ये कंपनीची विक्री आहे तर कंपनीचं जे प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे ते मात्र कंटिन्युअस निगेटिव्ह आहे थोडासा स्टॉक रिस्की आहे या शेअर्समध्ये कंटिन्युअस अप्पर सर्किटही यापुढे लागू शकतं किंवा लोअर सर्किट तर लागण्याचा आता प्रश्नच नाही थोडा आज अप्पर सर्किट लागलं परत या शेअर्समध्ये अप्पर सर्किट कंटिन्युअस लागू शकतं परंतु भविष्य काळामध्ये हा स्टॉक वाढूही शकतो किंवा कंपनीचा बिझनेससुद्धा स्ट्रॉंग होऊ शकतो तर मित्रांनो सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमध्ये कंपनीची विक्री दोन हजार सातशे करोड अठराशे करोड बाराशे करोड एक हजार करोड परत एक हजार करोड थोडीशी कंपनीची विक्री ही कमी आहे तर कंपनीचं जे नेट प्रॉफिट मागील प्रत्येक वर्षाचं मायनस मायनस नऊ हजार मायनस सहाशे मायनस तीन हजार मायनस एकोणीसशे त्यामुळं थोडासा रिस्की स्टॉक आहे तुम्हीही यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर थोडंसं सावधान होऊन गुंतवणूक करा व्हिडिओ आवडला तर मित्रांनी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलाकोन दाबायला विसरू नका धन्यवाद